कालच्या मालगाडी अपघाताचा प्रवाशांना आज फटका, मेल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत. तुतारी एक्सप्रेस रात्री 12 वाजता मुंबईवरून सुटलेली दिवा स्टेशनच्या आसपास रात्री 3 वाजता थांबली, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते. काल मालगाडीला झालेल्या अपघातामुळे एक्सप्रेस आणि मेल पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. रात्रीपासून प्रवाशी अडकून आहेत. रेल्वेकडून कोणतीही सूचना दिली जात नसल्याने प्रवाशी नाराज आहेत. इथून आमची गाडी म्हणजे 3 वाजेपासून इथून खोळंबलेली आहे पनवेलच्या ह्या अलीकडे. काय पुढचा मार्ग कसं काय आहे अजून काय अद्याप काय कळण्यात आला नाही आणि तो क्लिअर अजून झाला नाही, तर ते लवकरात लवकर कसं करतील करावं आणि मोकळा करावा असा आमची इच्छा आहे. माझं नाव राजेंद्र वारेशे. आम्ही रात्री 12:05 ट्रेन तुतारी एक्सप्रेस ही रात्री 12 वाजल्यापासून गाडी निघाली आहे आणि इथे 3:30 इथे दिव्याच्या पुढे थांबली होती. तेव्हापासून गाडीतून काही हल्ली नाही आहे. पूर्ण लेडीज आहेत, लहान बाळं आहेत, पूर्ण थांबली गाडी. काही कोणाला सांगितलं नाही, काही नाही. आता आम्ही रिटर्न घरी चाललो परत मुंबईला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.